देशपांडे हल्ला प्रकरणातील आरोपींची कबुली एक शिवसेनेचा पदाधिकारी मॉर्निंग वॉक करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मास्क घालून आलेल्या तिघाने स्टंपने व बॅटने हल्ला केल्याची घटना शिवाजी पार्क येथे शुक्रवारी घडली शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवलेला आहे या प्रकरणी आठ पथके तैनात करण्यात आले असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे त्यामध्ये एक आरोपी हा शिवसेनेचा माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी असून काही दिवसांपूर्वी त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या टीकेमुळेच हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिलेली आहे संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींचा शोध घेतला या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतले आहेत दोघेही मधील रहवासी आहेत ताब्यात घेण्यात आलेल्या दोघेही शिवसेना ठाकरे गटाचे असल्याचं समोर येतंय यातील एका व्यक्तीचे नाव अशोक खरात असून हा शिवसेना महाराष्ट्र माताडी जर्नल कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे भांडूपच्या कोकण नगर विभागाचा तो रहवासी आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याने ठाकरे गटात प्रवेश केला होता तर दुसरा सोलंकी नामक व्यक्तीही त्याचाच सहकारी असल्याचे समजत आहे आज सकाळी भांडूप येथील त्यांच्या राहत्या घरातून त्यांना गुन्हे शाखाने ताब्यात घेतले आहे दरम्यान खरात विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत मात्र गेल्या काही दिवसात तो शांत होता आता खरातचे शिवसेना नेत्यांसमोरचे फोटोही सोशल मीडियावर समोर आले आहेत पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील अनेक ठिकाणच्या सी सी टी व्ही फुटेजचा शोध घेतला त्यामध्ये आरोपी सदर ठिकाणाहून पलायन करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला अखेर दोघांना ताब्यात घेतल्या असून कसून चौकशी सुरू आहे सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा